या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज बालकांच्या आरोग्याविषयी समस्या बघणार आहोत बघा महिला बालकल्याण विभागाच्या या ठिकाणी या जागा निघलेल्या आहेत मुख्य शिविकेच्या आणि इथे तांत्रिकाचा जो सिलेबस आहे तो महिला आणि बालकांना फोकस करणारा आहे मग त्या संदर्भातले कायदे असेल त्या संदर्भातले योजना असेल त्या संदर्भातले विविध समस्या असेल त्यावरच्या उपाययोजना असेल या सगळ्या आपल्याला बघायचे आहे तांत्रिकचा घटक जवळपास संगणकासहित जर म्हटलं तर ऐंशी गुण फक्त तांत्रिकवर आहे म्हणजे तुमचा रिझल्टच येतो तुमचा रिझल्ट ज्या ठिकाणी पक्का होतो आज आपल्याला बालकांच्या समस्या बघायची आहे नेमक्या बालकाच्या समस्या काय असतात आरोग्यविषयक समस्या मुख्यत्वे बघा बालक महिला आणि आरोग्य त्रिसूत्रीची तुम्हाला मुख्य सेविकेची तयारी करायची असेल तर या सगळ्यांची तुम्हाला मोठ बांधावी लागेल बघा दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्या विद्यार्थी मैत्रिणींना अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला कोर्सवर सध्या सत्तर टक्के सूट चालू आहे आणि मला वाटतं याच्यापेक्षा जास्त सूट भेटणार नाहीये पुढचे दोन दिवस सूट आहे पटकन जा जॉईन व्हा तांत्रिकची वेगळी बॅच आहे मुक्ती शिविकची स्पेशल व्याच आहे आता पहिला मुद्दा जेव्हा नवजात बद्दल तुम्ही बोलतात ना तेव्हा त्याला कावीळ होत असत मग जवळपास सगळ्याच बालकांना काविळची समस्या येते काहींना ती जाणवते काहींना जाणवत नाही ना बघा बर पित्त आणि बिली बघा हा बिली नावाचा घटक आहे ना हा नीट नोट डाऊन करून ठेवायचा आहे याच्यामुळे काय होतंय बाळाची त्वचा तशी डोळ्यातील पांढरा भाग जो आहे तो पिवळा पडतो आहे बघा कावीळ म्हटलं की ही जी मागची स्क्रीन नाही पिवळी कावीळ म्हटलं की पिवळा कावीळ झालं की पिवळं दिसतं अशी एक म्हण आहे बघा मराठीमध्ये म्हणजे आपलं जसं असेल ना तसं आपल्याला दिसत आपलं म्हणून वाईट असेल आपलं समोरच वाईट दिसतं पुढे नवजात अर्भकांना काही प्रमाणावर कावीळ होणं सर्वसामान्य असतं काही प्रमाणावर म्हटलेलं आहे नवजात अर्भक म्हणजे जन्मल्याबरोबरचं जे अर्भक आहे ते आता कावीळ होतं कारण लाल रक्तपेशीच्या विभाजनामुळे रक्तामध्ये बिलुरुबीनं सोडले जाते लाल रक्तपेशींच विभाजन होत आहे त्यामुळे बिलिरुबीनं सोडले जाते आहे नवजात अर्भकाची लिवर म्हणजे यकृत सुरुवातीला पुरेश गतीने काम करत नाहीये त्यामुळे चयापचय क्रियेद्वारे बिली रुबीन लघवीद्वारे सोडण्याचं काम कार्यक्षमतेने करू शकत नाही बिली जे आहे लघवीद्वारे बाहेर सोडण्याचं काम व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे कावीळ होतो आणि हा मुख्यत्वे जन्मानंतर तो दुसरा ते पाचवा दिवस आहे ना या कालावधीमध्ये हा आढळून येतो नंतर हा आपोआप नाहीसा होतो लहान बाळाचा कावीळ याबद्दल आपण बोलतोय आरोग्यविषयक ज्या विविध समस्या आहेत त्यामधलं हे कावीळी संदर्भातला हा मुद्दा आहे आता या ठिकाणी का या कावीळीला काही नाव आहे बघा निवॉन नॅटल हायपर बिली रुबी नेमिया असं एक केलं नाव आहे किंवा फिजिओलॉजिक जॉन्डिस असं सुद्धा या नवजात अर्भकाच्या कावीळीला म्हटलं जातं याच्यामध्ये काय होतो पहिला मुद्दा तर तो आहे त्वचा पिवळी पडती आहे दुसरा डोळ्यातला पांढरा भाग व नखांची मुळ पिवळी पडता आहे बघा डोळ्यातला पांढरा भाग असेल किंवा हे नख जे असतात ना नखांची जी मुळं असतात ना ती सुद्धा पिवळी पडू शकतात पिवळ पडणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे बाळ नेहमीपेक्षा जास्त झोपतं बाळ झोपतच लहान बाळ आहे त्याने जास्तीत जास्त झोपलं पाहिजे पण जनरल झोप जी आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला झोप येते आहे तसं होत असेल तर असं होतंय सौम्य काव्य पहिल्या दहा दिवसामध्ये नाहीसा होतो याच्यात उपचार जर म्हणाल बाळाला आईचं दूध दिलं गेलं पाहिजे तुम्हाला एक प्रश्न असा याला होता की अर्ध्या तासाच्या आत जन्मल्याबरोबर बाळाला पहिला आईचं दूध पाजलं गेलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये ना प्रतिकारशक्ती जी आहे ती जास्त असते बाळाला अप्रत्यक्षपणे सूर्यप्रकाश मिळू दिला पाहिजे एकदम म्हणजे सूर्यप्रकाश म्हणजे दुपारचं एक वाजताच ऊन नाही सकाळी सकाळचे एकदम कोळं ऊन जे आहे ते थोडंसं अप्रत्यक्ष एकदम त्याला उघडी त्वचा करूनही तर जमणार नाही कारण ते एकाच दिवसाचं जर असेल त्याच्या अंगावर थोडासा एक पतला असा कापड आणि त्याच्यातून मग तो सूर्यप्रकाश जर दिला तर नॅचरली तो जो कावीळ आहे तो त्या ठिकाणी नाहीसा होणार आहे पुढचा मुद्दा येतो जन्मावेळी बाळाचं वजन कमी असणं बघा आपण वेगवेगळे जे आता हे बघितले योजना बघितल्या तिथे सुद्धा या समस्येवर उपाययोजना कारण बघा भारतामध्ये ना बाळाचं वजन कमी असणं हा फार मोठा प्रॉब्लेम आहे मुख्यत्वे ग्रामीण भागामध्ये त्यातही या आदिवासी भागामध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे मग चांगला पोषण आहार असेल माताचं एक जन्मतः बाळाचं वजन आहे ना तीन ते पाच किलो असेल ना बेस्ट वजन तीन किलोच्या पुढे तरी असतं पाहिजे साडेतीन किलो असेल मस्त आहे साडेतीन चार म्हणजे अति पण जर भारतीय बाळाचं वजन हे सत्तावीसशे ते एकोणतीसशे किलोग्रॅम असतं एक जनरल म्हणजे ग्रॅम म्हणतो मी सत्तावीसशे ते एकोणतीसशे ग्रॅम दोन पॉईंट सात किलो म्हणजे पावणे तीन किलो वगैरे आपण जे म्हणतोय ना पावणे तीन ते तीन, तीन किलो असतं चा हे कमी आहे तो प्रॉब्लेम आहे त्याची वाढ व्यवस्थित झालेली नाहीये इथे काय मातीचं पोषण चांगलं झालं नाही जेव्हा माता प्रेग्नंट आहे त्यावेळेस तिला जर व्यवस्थित सगळं खाय प्यायला भेटलंय तिला नारळ पाणी देत आहे तुम्ही चांगले फळं देता आहात आहारामध्ये डाळीयुक्त आहार आहे पालेभाजीयुक्त आहार आहे ड्राय फ्रुट्स तिला देता आहात सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल त्या मातीचं जर चांगलं बाळाची मातीचं वजन सुद्धा त्या काळात काही योग्य याच्यामध्ये वाढलं पाहिजे तर बालकाची त्या ठिकाणी चांगली वाढ होणार आहे आता बाळाचं वजन कमी असणं म्हणजे काय अडीच किलोपेक्षा जर कमी वजनाचं बाळ असेल ना तर ते धोकादायक आहे ते कमी वजन त्याला आपण म्हणतो आता याच्यामध्ये मुदतही पूर्वी जन्मलेली जी बाळं असतात ना त्यांचं म्हणजे ती सदोतीस आठवड्याच्या पूर्वी जन्मलेली बाळ यांच्यामध्ये मुख्यत्वे कमी वजनाचा प्रॉब्लेम येतो कारण की नऊ महिने नऊ दिवस जर त्या ठिकाणी होत नसतील तर मग बालकाचं वजन कारण त्याची पूर्ण पुर, वाढ झालेली नाहीये त्याच्यामुळे त्याला कमी वजनाचा प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी जाणवतो हे लक्षात ठेवा कमी वजनाचं जे बाळ आहे ते आपल्याला त्या ठिकाणी तो एक धोका आहे हे लक्षात घ्या आता जर बाळाचं वजन कमी होऊ नये जन्माच्या वेळेस त्याचं वजन व्यवस्थित राहावं त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात बघा बरं सगळ्यात महत्वाचं प्रसूतीपूर्वी नियमित चांगली निगा तुम्ही घेतली गेली पाहिजे आईची निगा म्हणू आपण सगळ्यात महत्वाचं गर्भवती महिलेची नोंदणी झाली पाहिजे वेळेवर म्हणजे तिला वर, तिल, त्या त्या वेळेवर त्या त्या गोष्टी भेट भेटणार धोका असलेल्या महिला असतील त्या शोधून काढल्या जाणार त्यांचं आहाराचं प्रमाण कमी असेल त्यांना योग्य उष्णांकयुक्त आहार भेटतोय का त्यांना सगळं प्रतिनं जीवनसत्व कर्बोदक सगळं स्निग्ध वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतात का ते त्या ठिकाणी संयुक्त आहार जो आहे त्याला प्रोत्साहन देणं असेल पूरक आहार देणं असेल लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देणं असेल त्या मातेला हिमोग्लोबिनचं प्रमाण तिचं योग्य असणं रक्त तिच्या शरीरातलं मातेच्या व्यवस्थित असणं ती महत्वाचं आहे काही मधुमेह उच्च रक्तभावासारखे असंक्रामक रोग असेल त्यांचं निदान त्यांचं उपचार हे सुद्धा गरजेचं आहे प्रेग्नन्सी मधलं त्याच्यानंतर धूम्रपान हा तर नकोच स्वतःहून औषध घेणं नको बोंधू वैद्याकडून जे अजूनही चालतात काही ठिकाणी बोंधू वैद्य म्हणजे इतकी शोकांती काय अरे काही म्हणजे नोकऱ्यावाले ते गंडे दोरे घालतात रे गळ्यामध्ये म्हणजे मला लाज वाटते अशा लोकांची हे फार चुकीचं आहे लहान कुटुंब ठेवणं इथे गरजेचं लहान कुटुंब असेल म्हणजे सगळ्यांना खायला चांगलं भेटतं ना हे मोठं भारावर थप्पी धर असेल त्या ठिकाणी कोणाला किती भेटणार गायला तू म्हणले प्रत्येकाला दूध पाजायचं दररोज पावशेवर सगळ्यांना खारी खोरं घायला घालायचंय कुटुंब लहान असेल धोक्यात तिघं जण असेल तर ठीक आहे दहा पंधरा जण कुटुंब अधिक कोणाच्या वाट्यावर किती येणार आहे हा त्याच्यामुळे लहान कुटुंब फार महत्वाचं आहे दोन मुलांमध्ये अंतर सुद्धा पहिलं अजून त्याचं शंभूड पुसतंय ना दुसरं होतय कसं सांभाळणार हा दोन मुलांमध्ये योग्य आत्म अंतर असलं पाहिजे गर्भधारणेचं नियोजन केलं गेलं पाहिजे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक दर्जाचा सुद्धा परिणाम आहे ज्या ठिकाणी श्रीमंत घरचे लोक हे चांगलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आर्थिकदृष्ट्या किंवा उच्च घरातले लोक आहेत सामाजिकदृष्ट्या त्यांचं कसं खाणं चांगलं असणार आहे ना त्यांचं बाळकाचं वजन जे आहे ते व्यवस्थित राहील लिंगभेद टाळण्याचा प्रचार मग काही वेळास असं होतं मुलगी असेल तर मग मुलगा असेल तर मग तसा प्रॉब्लेम तो सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक घटक असतो तो टाळणं गरजेचं असतं आता पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे बालकाच्या संदर्भात उपोषण म्हणजे भारतामधली फार महत्वाची अशी समस्या आहे कुपोषण काय आहे कुपोषण बघा कुपोषण सगळ्यात महत्वाचं आहे अपुरा आहार आणि असंतुलित आहार दोन गोष्टी फक्त पोटभर खाल्लं डेरी फुगेपर्यंत म्हणजे लहान बाळ नाही भरली माझी तसं नाहीये फक्त पोटभर खाणं म्हणजे संतुलित आहार नाहीये आहार संतुलित असला पाहिजे त्याच्यामध्ये सगळे घटक भेटतात का त्याच्यामध्ये प्रथिन व्यवस्थित प्रमाणात आहे का त्याच्यामध्ये कर्बोदका आहेत का त्याच्यामध्ये स्निग्धाचं प्रमाण आहे का ते सगळं संतुलित आहार प्रथिन ऊर्जा कुपोषण बघा आपल्या भारतामधला प्रॉब्लेम काय माहिती आपल्यामध्ये प्रोटीन नाही भेटत व्यवस्थित तुम्ही डाळीयुक्त आहार तुम्ही अंडे तुम्ही पनीर असं व्यवस्थित प्रथिनयुक्त आहार जो आहे तो आपल्याकडे पाहिजे तेवढा भेटत नाही आणि मग तो प्रॉब्लेम फार महत्वाचा आहे आणि हे जन्मावेळी कमी वजन असणे हे काही फक्त भारतात नाही ही जागतिक समस्या आहे ही जागतिक समस्या आहे राष्ट्रीय पोषण संस्थेचा ब्याण्णव त्र्याण्णवचा जो अहवाल आहे कुपोषणाशी निगडीत सर्वात धोक्याच्या स्थितीमध्ये असणारा गट हा सहा महिने ते दोन वर्षे या काळातील असतो सगळ्यात जे असतो धोका उपोषित बालक होण्याचं कृत्व आहे सहा महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंत हा कालावधी जो आहे का इथे ते बालक जे ना त्याच्या मनाने त्याला काही जमत नाहीये त्याला व्यवस्थित तुम्हाला खाऊ घालणं आहे त्याच्याकडे लक्ष देणं नाहीतर तिथे बालकाचं वजन कमी होऊ शकतं त्याची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते ती कमी झाली तर त्याला संक्रमण जे आहे आजाराचं संक्रमण होऊ शकतं वेगवेगळ्या आजारांना ते बळी पडू शकतं त्याला खोकला येणं असेल त्याला ताप येणं असेल हा प्रॉब्लेम कधी येणार आहे त्याच्यामध्ये जर चांगली ताकद नाहीये त्या ठिकाणी त्याला चांगला आहार भेटत नाहीये आणि मग हे टाळायचं असेल कुपोषण टाळणं महत्वाचं आहे कारण की त्यामुळे वाढ आणि विकास कोणतोय पोषक आहार त्याच्यामध्ये नसेल त्यामुळे त्याला समस्या होणार आहे त्यासाठी खर्चिक उपचार करावे लागणार आहे पुढे तुम्ही दवाखान्यात का ऍडमिट केलंय त्याला तुम्हाला माहिती आहे खर्च येणार आहे मग काय उपाय आहे कुपोषणावर उपाय काय बघा बाळ जन्मलय पाच सहा महिने त्याच्या मागणीनुसार केवळ स्तनपान करणं सगळ्यात महत्वाचं आहे जन्मलेल्या बाळाला मातीचं दूध हे सर्वोत्कृष्ट आहे ते तुम्ही ते शेरे वगैरे आणतात ना बाळासाठी त्याच्यावरही लिहिलेलं असतं मोठे म्हणजे ते शासनाने ठरवून दिलंय की मातीचं दूध सर्वोत्कृष्ट आहे तरी आम्हाला कळत नाही तर ते मातेचं दूध त्याच्यानंतर गाईचं दूध असेल फळं असेल मऊ शिजवलेला भात असेल अन्न कडधान्य डाळी यासारखे पोषक घटकांनी समृद्ध असलेलं अन्न जे आहे ते पाच सहा महिन्यानंतर स्तनपानाला पूरक आहार म्हणून द्यायचं स्तनपान तर चालूच आहे पण त्याच्यासोबत पूरक आहार म्हणून सहा महिन्यानंतर अन्न प्राशांचा कार्यक्रम तो जो होतो आता ज्वरात होतो काही ठिकाणी तर तो कडधान्य डाळी भाज्या फळं दूध दुधाचे पदार्थ यांचा समावेश या ठिकाणी होतो आहे नवजात मुलींना योग्य आणि पुरेसा आहार या ठिकाणी भेटला पाहिजे मुलांना म्हणा मुलींना म्हणा आणि पोषणाची कमतरता आहे ते लवकर शोधून काढणं त्याच्यावर योग्य उपचार करणं हा फार महत्वाचा घटक या ठिकाणी आहे हेही लक्षात घ्यावं लागेल आता बघा या कुपोषणातून एक गोष्ट पुढे उद्भवते संक्रामक रोग बाळ आजाराला बळी पडत त्याला वेगवेगळे वेग रोग पछाडू शकतात मुलामध्ये ते सामान्यतः आढळतात आणि ते मृत्यूला सुद्धा कारणीभूत ठरू शकतात संक्रामक रोग कोणते आहेत संक्रामक रोग कोणते आहे बघा अतिसार तुम्हाला मी काल परवा एक प्रश्न आपण जुने प्रश्न घेतलेले शिडी पोहोच वगैरे लहान जे बालक आहेत ना यांना मृत्यूला सर्वात जास्त कारणीभूत घटक कोणता आहे आजार तर अतिसार बाळाला जुलाब होणं त्याचं पोट बिघाडणं पातळ संडास त्याला होणे अतिसार सगळ्यात घातक थोडी श्वसनाचं संक्रमण याच्यातून ती निमोनिया वगैरे माहिती ना खतरनाक कांदण्या असेल डांग्या फोकला असेल गटसर्प असेल पोलिओ धनुर्वाद क्षयरोग या बाबी हे घातक आहे त्या बालकासाठी सत्याण्णवच्या आकडेवारी म्हणते अतिसाराशी निगडीत समस्येमुळे विकसनशील देशामध्ये पाच वर्षाखालील एकोणवीस टक्के बालक दगावतात दे दे बा तेरा बालक फक्त तेरा टक्के फक्त पोलिओमुळे मारतात पोलिओ सुद्धा किती घातक होतं या ठिकाणी ते लक्षात घ्या पण हे अतिसार जो आहे सगळ्यात भयावह म्हणजे पोट बिघडणं बाळाचं म्हणजे घातक आहे त्याच्यातून गॅस्ट्रोची लागण असेल वेगवेगळ्या गोष्टी घडतात तिथे लक्ष देणं गरजेचं आहे मग बालकाच्या आरोग्यसेवेशी संबंधित कोणती उद्दिष्ट आहेत म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे की बाबा बालक या आजारांना बळी पडू नये त्याचा आहार कसा त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तर त्याला सगळ्यात महत्वाचं हो आहे त्याला पुरेशी निगा त्याची घेतली पाहिजे योग्य पोषण आहार त्याला मिळाला पाहिजे त्याची वाढ आणि विकास यांच्यावर देखरेख ठेवल्या गेली पाहिजे त्यातले बदल शोधून काढले पाहिजे त्यावर वेळीच उपचार केले पाहिजे पुढे आधार पण हे तात्काळ शोधून काढून त्यावर उपचार आपण केला पाहिजे तो आणखी वाढणार नाही प्रशिक्षित व्यक्तीद्वारे त्या बालकाची निगा घेतली गेली पाहिजे काही अडाणी लोक असतील ना ज्यांना आरोग्याचं नॉलेज नाहीये ते काही देत बसतात बरं का थोडस तिथून जपून राहणं गरजेचं आहे आपण सुशिक्षित आहोत लवकर डॉक्टर कडे जाणं त्याच्या ब्लड टेस्ट करणे त्याच्या ब्लड मध्ये कोणते घट कमी आहे त्याचं हिमोग्लोबिन किती कमी आहे काय आहे त्याच्या पांढऱ्या पेशी वगैरे त्या वाढल्या आहे कमी झाले हे बघणं महत्वाचं आहे नाहीतर मग गेला त्या देवाकडे गेला तिथून ते औषध आणलं रे गावाकडे कोणी दूध पासतो रे तिथे असं असं दूध देतात कावीळ बारा करतो एक अवघी उपाय इथून पुढे मला वाटतं आपण जे सुशिक्षित आहेत किमान आपण टाळावे आपण आपल्या अवती लोकांना सांगाव की बाबा धावाखाने जा इथे दाखव ओके त्या माता आणि कुटुंबातील सदस्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षित करणं महत्वाचं असतं कारण की ते जर त्या ठिकाणी अडाणी असतील ना तर बालकाला प्रॉब्लेम होऊ शकतात आता गर्भाची काळजी कशी घेतली जाऊ हो शकते बघा आता गर्भावस्थेमध्ये काळजी घेतो आम्ही सुदृढ आणि निरोगी बालक जन्माला आलं पाहिजे गर्भावस्थे दरम्यान आम्ही जी निगा घेतोय त्यातून आम्हाला एक परिपक्व बालक जन्माला आणायचे म्हणून आम्ही गर्भाची निगा घेतोय मातांची काळजी आम्हाला घ्यायची आरोग्याच्या आरो समस्या आम्हाला टाळायच्या याच्यातून आम्हाला कमी वजनाचा बालक जन्मला येण्याचा धोका टाळणारे आहे आरोग्याचा श्वास उदमरणं ते टाळणारे आम्ही गर्भामध्ये जन्मदा त्रुटी असणं अशा गोष्टी आम्ही बालकाच्या सोनोग्राफी करणार आहे नंतर कलर सोनोग्राफी करणार आहे याच्यामुळे त्या बालकाला जन्मता काही आजार वगैरे तर नाहीये ना ते बालक काही दिव्यांग वगैरे तर नाहीये ना या सगळ्या गोष्टी बघणं फार महत्वाचं झालंय आणि ते मला वाटतं आपण सगळे सुशिक्षित म्हणजे हे फक्त परीक्षेसाठी नाही आहे हे परीक्षेला तर येणारच आहे तुम्हाला पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाच्या लाईफशी निगडीत हे सगळं आहे असं मला वाटतं ओके आता नवजात बालक आहे त्याची काळजी बघा सगळ्यात महत्वाची जन्मापासून पहिले अठ्ठावीस दिवस आहे ना त्याला अर्भक म्हणतोय आपण सगळ्यात महत्त्वाची बालकाच्या साठी फार महत्वाची पहिले अठ्ठावीस दिवस म्हणजे त्या काळात त्याचं जर तुम्ही त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं काही वाढवा झालं तर मृत्यूचा धोका आहे त्याला त्या बालकाला पहिला आठवडा तर सगळ्यात महत्वाचा आहे आणि पहिले चोवीस ते अठ्ठेचाळीस तास तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली ना तरी पहिले चोवीस तास त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ठेवतात की चोवीस तासानंतर आम्ही सुट्टी देणार पुढचे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास फार महत्वाचं आहे हलगर्जीपणा अजिबात चालणार नाहीये त्याची निगा घ्यायची आहे त्याच्यातून पन्नास ते साठ टक्के अर्बकाचे मृत्यू टाळता येतात तर त्या कालावधीमध्ये चांगली निगा घेतली त्याला इन्स्फेक्शन इन्फेक्शन होणार नाही त्या बालकाजवळ जाताना हात वगैरे स्वच्छ धुवून जाणे त्यांना खोकला वगैरे काही अंतर आजारपणा आहे त्यांनी त्याला जवळ न घेणे तासाचे आजार ज्यांना आहे त्यांनी त्या बाळक बालकापासून काही दिवस दूर राहणे फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे किंवा खो एखाद्याला घरामध्ये खोकला असेल लहान बाळ जे घरात आहे त्यांनी तो खोकताना तोंडावर रुमाल धरणे लहान लहान गोष्टी आहे आणि हात तर सामने धुवून त्या ठिकाणी जाणे फार महत्वाचं आहे बालकाची वाढ जी होते बघा वाढीमध्ये काय असते शरीराचा आकार वाढणं असतो त्यामध्ये वजन उंची बाळाची लांबी म्हणतो डोका हात छातीचा घोर घेर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत ही मोजमाप संदर्भ मानकाशी जुळली जातात आणि ते सामान्य पातळीत आहे की नाही ते ठरवलं जातं काही मानकं ठरवलेले आहेत की यस एवढं वजन असलं पाहिजे एवढी उंची असली पाहिजे एवढा सगळा याचा घेर असला पाहिजे ते सगळ्या गोष्टीनुसार त्या बालकाचा व्यवस्थित विकास झाला आहे की नाही झालाय हे सगळं आपल्या लक्षात येतं पुढे बाळाचा विकास जो होतोय त्याच्यामध्ये बघा त्याच्या बुद्धीचा विकास त्याचा भावनिक विकास त्याचा सामाजिक विकास त्याची कौशल्य त्याच्या कार्यांचा विकास हे सगळं कारक कौशल्य आपण म्हणतो बघा म्हणजे मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित जे घडामोडी आहेत त्या सगळ्या इथे महत्वाचे आता मुलांची जी वाढ असते विकास असते यावर वेगवेगळ्या गोष्टी परिणाम करतात अनुभव सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणच्या परंपरा वय लिंग बाळाच्या जन्मानंतर त्याचं आणि मातेचं पोषण कस होतं घरातल्या चांगल्या सवही त्याला सूर्यप्रकाश भेटतोय का त्याला सुरक्षित पाणी 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 फार महत्वाचं आहे त्याला पाणी त्याच्या आईला भेटणारं पाणी ते सुद्धा महत्वाचं आहे संक्रमणाला प्रतिबंध कुटुंबाचा आकार केवढा आहे जन्माचा क्रम कसा आहे दोन मुलांमधला अंतर कसं आहे गर्भधार्मिक दरम्यान दार्म, दार्म्, कोणती काळजी घेतलेली आहे या सगळ्या बाबी आणि मातेची आर्थिक सामाजिक स्थिती त्याचा तर डायरेक्टच प्रभाव आहे गरीब घरातली बालकं आणि श्रीमंत घरातली बालकं याच्यामध्ये फरकच असणारी त्याची वाढ जी होणार आहे त्यांना खाण्यापिण्यात जी भेटणार आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडतो ते आपलं मान्यच करावं लागेल आणि मान्य हेही करावं लागेल की जर दिवाळी वापर असेल सत्तर टक्के सूट असेल तर निश्चितपणे फीसमध्ये खूप जास्त फरक पडतो ती फीस कमी केलेली आहे तुमच्यासाठी अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे बघा स्पेशल व्याज पाच महिन्याचे तुम्ही घेऊ शकतात तीन महिन्याचे सुद्धा ऑप्शन केलं की तुम्हाला दोन्ही ऑप्शन येतील तांत्रिकचे वेगळे व्याज आहे चार महिन्यासाठीची फीस एकदम कमी केलेली आहे काही अडचण असेल शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि बॅचला ऍडमिशन घेतल्यावर या नंबरवर आहे ना ते पेमेंटची स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला नोट्स भेटून जातील तर चला वेळ घालवू नका योग्य दिशेने तुम्हाला पूर्ण प्रॉपर वेने सिलेबसच्या मी कम्प्लीट करणार आहे निश्चिंत रहा याच्या आधी ज्यांनी आपले बॅचेस केले त्यांना विचारा तुम्हाला निश्चितपणे खात्री पटेल आणि जे जॉईन झाले त्यांनाही विचारा डेली तुम्हाला रेकॉर्डेड असेल लाईव्ह असेल लेक्चरच्या ठिकाणी अपलोड होत राहतील नोट्स अपलोड होत राहतील तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे बाकीचं सगळं मी करून घेणार आहे एकच कट्टा अभ्यास कट्टा चला सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या खूप खूप दिवाळीमध्ये अभ्यास सोडायचा नाही अभ्यास सोडायचा नाही आपला अभ्यास करत राहायचा आहे थांबतो धन्यवाद